छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, तसेच नवजीवनांच्या सर्व दैवतांना वंदन करून आज या दत्तनगरीमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी एक भव्याच्या मोर्चाचं आज या ठिकाणी आयोजन केलं. या मोर्चात उपस्थित सर्व तालुक्यातील प्रत्येक गावातील सगळे नेते मंडळी, सरपंच, पक्षारोपण, कार्यकर्ते, समाज बंधू आणि भगिनी, आज वास्तविकता या तालुक्याचं मी नेतृत्व करत असताना त्यावेळी माझी ओळख एक धनगर समाजाचा नेता म्हणून या ठिकाणी करण्यात आली होती. त्या माध्यमातूनच ती निवडणूक लढली गेली आणि ते नेतृत्व करत असताना काही मंडळी माझ्यासोबत आली आणि या ठिकाणी क्रांती झाली आणि या ठिकाणी ओबीसीचा आमदार जो या ठिकाणी गेला. परंतु माझ्यावरचा धनगर नावाचा स्टॅम्प जो काय तो मिटू शकू नाही मी आणि त्याची सजा जी आहे ती मला पुढच्या निवडणुकीत मिळाली, जी गोपीचंद पडळकरला आठपाडीत मिळाली, अण्णासाहेब लेंगरेंना आतमाडीत मिळाली, शिवाजी बापू शेंडगेंना कवठे मांगळमध्ये मिळाली. असे अनेक उदाहरण आहेत की एका जमातीच्या नावानं कुणी राजकारण यापूर्वी केलं त्याची नेते मंडळी जी आहेत या महाराष्ट्रामध्ये संपुष्टात आलेली आहेत. दोनच नेते मंडळी या महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून राहिली, ते म्हणजे गोपीनाथ मुंडे, ज्यांनी कधीच स्वतःला म्हणलं नाही की वंदावी समाजा नेता आहे. दुसरे नेते आपले छगन भुजबळ साहेब, यांनी सुद्धा कधीच म्हणलं नाही की मी माळी समाज नेता आहे, ते म्हणले की मी ओबीसी आहे. आणि समता परिषद माध्यमातून त्यांनी सगळ्या समाजाच्या कार्यकर्त्यांना एकत्र म्हणून एक राज्यव्यापी संघटना त्या ठिकाणी स्थापन केली. त्या काळामध्ये बापू शेंडगे, बापू गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेब यांनी 1992 साली जालन्यामध्ये काम घेतला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मंडल आयोग या शिफारशी स्वीकारल्या. पण ज्या पंतप्रधानांनी त्या स्वीकारल्या, ज्यांना आपल्याला आरक्षण दिलं, त्या पंतप्रधानांना पाडण्याचं काम हे आपल्या सगळ्या ओबीसीने ह्या देशात केलेलं आहे. त्यामुळे मंडल आयोग म्हणजे काय, कशाशी खाता, ते काय आहे आपल्याला काहीच माहित नाही. पण आता कळलं मंडल आयोग म्हणजे काय आणि त्याच्या शिफारशी काय. धनगर समाजामध्ये घेऊन की काकीने घोंगडे घेऊन द्या की इराने मला बी जत्रला जाऊ दे की मंडळ आयोग स्वीकारला गेला. पहिल्यांदा शरद पवार साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. 2-3 लाखाचा मेळावा बापू भुजबळ साहेबांनी घेतला आणि पहिल्यांदा या देशातलं पहिलं राज्य महाराष्ट्र ठरलं की त्याच्यामध्ये या मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या. आणि त्यानंतर मात्र आपली धनगराची, वटव्याची, ही पूर्वची आहे कुठं पंचायत समिती सरपंचाचा उभा राहिला की लागली आणि बघता बघता ही अगदी सांगली जिल्ह्याची महापौर दंडाताई होत असेल, सोलापूरचे महापौर वक्षिताई असेल, इथंपर्यंत ही बहुजन समाजातली ही ओबीसी मंडळी जाई लागल्यानंतर मग मात्र ह्या मराठा समाजाला आरक्षणाची आठवण झाली. अरे रे तुझा घोटाळा झालाय, आमदार आपले आहेत, खासदार आपले आहेत, आता एक हे गावगाड्यातलं आरक्षण, गावगाड्यातलं जे राजकारण ते पण आपल्या हातातच चाललंय आणि ती मंडळी आपल्या मांडीला मांडी भरून जर जिल्हा परिषदमध्ये बसायला लागली तर हे आता सर महिना झालं आणि पहिल्यांदा आरक्षणाची मागणी त्यानंतर ही मराठा समाजाची आलेली आहे. मराठा समाजाचं आरक्षण हे कधी त्यांनी मागितलं नव्हतं, त्याला गरजही नव्हती. पण ज्यावेळी ही मंडळी ज्यावेळी या लागली अरे रे म्हणलं असं नाही, हे आरक्षण आपलं काढून घ्यायला पाहिजे. आणि पहिल्यांदा शालिनदाई पाटलांनी पहिल्यांदा मागणी केली की आम्हाला हे आरक्षण जे आहे आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे. एकदा शालिनदाई पाटलांची माझी भेट झाली, मी त्यांना विचारलं की तुम्हाला आरक्षण कशासाठी, नाही आमचा मराठा समाज गरीब आहे, पण आमचं आरक्षण सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे. मग ते काय असतं सामाजिक न्यायाचं आरक्षण म्हणजे काय, मी त्यांना सांगितलं किंवा 10,000 पगार असलेला, त्यावेळी बाबूला पगार 10,000 होता, मी 30 वर्षापूर्वी गोष्ट सांगतो, बाबूला पगार 10,000 आणि एका ज्या बेंदाराची समजा 25 गाडवं असली तर त्याच्या कमरेला किमान 50,000 रुपये कॅश असते अशी बांधली.
किंवा मेंढरा भागात झालेला मेंढका असेल त्याच्या बी कबुला 50-1000 कॅच मारलेले असते, कारण कमी जास्त पडलं की एक मेंढर विकायचं आणि 4-5 हजार रुपये घ्यायचे. पण ह्या 50,000 रुपये गाठीला बांधला धन्यवादचं पोहोच, 50,000 रुपये गाठीला बांधलेला बेलदाराचं पोहोच आणि सरकारी ऑफिसमध्ये काम करणार बाबूचं पोहोच, हे जर ऍडमिशनला गेली तर ऍडमिशन कोणाला मिळणार आहे? त्या बाबूच्या पोराला ऍडमिशन मिळणार आहे, ह्या पोराला ऍडमिशन मिळणार नाहीये. आणि म्हणून हे सामाजिक न्यायाचं मागासले पण हे आम्हाला मिळालेलं आहे, बाबासाहेब आंबेडकर आम्हाला दिलेलं आहे. तुमचा जो कार्यक्रम जो आहे हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम म्हणजे हे आरक्षण नव्हे, हे त्यावेळी शालीनदाय पाटीलला मी सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी भूमिका थोडीशी बदलली. तर आता हा मुद्दा जो सुरू झालेला आहे, मूळ मराठा आरक्षणाचे काय की मराठा समाज कोपर्डीचा बलात्कार झाला, शरद पवार साहेब त्या ठिकाणी गेले की त्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे, त्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे उभ्या भागासाठी भावना होती, भूमिका होती. पण त्या ठिकाणी पवारसाहेब जाऊन आल्यानंतर ते जे मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये मराठा आरक्षणाची मागणी सुद्धा आली. 1-1 लाखाचे 2-2 लाखाचे मोर्चे आपण पाहिले असतील, परंतु त्या मोर्चाची मागणी जी होती की आम्हाला कुठल्याही समाजाचं आरक्षण हिसकवून घ्यायचं नाही, आम्हाला हे सोडून 50% वरती वेगळा तोरण आम्हाला करा, ते आरक्षण आम्हाला द्या. त्या मूळ मागणीला तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला, त्यांच्या मोर्चाच्या गाड्यातून आपली पण 30-40% माणसं आपली पण बसून गेली की ह्या गावगाड्यातल्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. ह्या मागणीला सगळ्यांनी म्हणून पाठिंबा दिला. पुढं काय झालं, राणे समिती नेमली, 16% आरक्षण दिलं गेलं, ते हायकोर्टात टिकलं नाही. नंतर एक मोठा खेळ असा खेळला गेला की हा मराठा समाज जो आहे त्याला आरक्षण कायदा पास करायचं ठरलं. आता कायदा पास करायचा असेल तर मराठा समाजाची मागणी नसताना सुद्धा मराठा समाज कधी म्हणणार की आम्हाला मागास वगैरे करा, पण मागणी नसताना या ठिकाणी हे षड्यंत्र रचलं गेलं. संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा मागासवर्गात डिक्लेअर केला गेला आणि ते कायदा त्या ठिकाणी पास झाला. त्या ठिकाणी शिर्डीमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले 1 तारखेला महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज जल्लोष करेल. मला कळलं नाही हे काय भांगड, 1 तारखेला कशासाठी जल्लोष करणार आहे? कुठं कळलं की हा सगळा मराठा समाज हा मागासवर्गात घातला लागला? त्यावेळी लगेच मी पेश बोलवली आणि सांगितलं जर 1 तारखेला मराठा समाज जल्लोष करणार असेल तर या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी समाज हा आक्रोश केल्याशिवाय राहणार नाही. ताबडतो मला बोलवलो आणि हे काही तुम्ही मला विरोध करायला लागलाय, मी मराठा आरक्षण द्यायला लागलोय. मी त्याला सांगितलं की तुमची ही जी खेळी जी तुमची आहे हा तुमचा कालतिडा जो आहे की मराठा समाजाला मागास देणार डिक्लेअर करायचं हे कशासाठी, त्यांची मागणी नसताना गाव असावं त्यामध्ये की एकदा मागासवर्गीय झाला वन्स बॅकवर्ड अगेन बॅकवर्ड, पण त्याचं मागासवर्गीय कोणी काढू शकत नाही. आपलं मागासवर्गीय तेवढा सहजासहजी कोणी काढू शकत नाही, पण मराठा समाज एकदा मागासवर्गीय झाला त्याच्यावर शिक्का बसला की 50% वरचं इंदिरा साहेबांवर टिकतच नाही ते, मग टिकणार काय त्यांचं तर मागासवर्गीय. पण युगोट बॅकवर्ड कोटा म्हणून आपल्या कोटांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश घेऊन ही सगळी मंडळी आपल्या मानगुडी बसवायची होती. हा डाव जो आहे हा डाव मी ओळखला आणि त्याला चॅलेंज केलं गेलं. सगळं मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा जी स्थगिती मिळाली, जो 5 मे 2021 जो निर्णय झाला, तो निर्णय जो आहे की संपूर्ण त्याचं जे मॅनेजमेंट जे आहे त्या सुप्रीम कोर्टाचं प्रकाशांना शेण घेऊन त्यांच्या सगळ्या टीमने त्या ठिकाणी केलं आणि त्यांचं कंबण मोडायचं काम जे आहे त्या सुप्रीम कोर्टामध्ये हे आमच्या संघटन त्या ठिकाणी केलं. इतका करा म्हणलं की आता आरक्षण कसे मिळवायचे काय कळला. मग आता काय निजामामध्ये दोन दिन, अरे बाबा डो निजामाच्या काळात तुम्ही अकबराच्या शोधाना, अकबराच्या काळात मग तुम्ही होता ना पूर्वी, पण त्या शोधा तुम्ही. संविधानामध्ये एकदा स्वतंत्र भारत झाल्यानंतर पुन्हा जो आरक्षण जे दिलं गेलेलं आहे ते सगळ्याचं सर्वेक्षण करून दिलेलं आहे आणि ते घटनात्मक आरक्षण आहे. आता आम्ही म्हणजे की आमचे बी नोंदी आहेत तिकडं, मी त्याला म्हणलं तुम्ही शिंदे समिती नेमली, फक्त तुम्ही मराठ्यांच्या नोंदी का शोधता? त्यामुळे निजामामध्ये धनगर समाज एसटीमध्ये आहे, त्या ठिकाणी नागपूर करार झाला
आज गायकवाड साहब लक्ष्मण गायकवाड साहब अशी बोललो मी की बाबा तुमचा काय विषय आहे ते बोलले आम्ही विदर्भामध्ये आम्ही एससी मध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी मध्ये आहे हे कसं काय त्यामुळे नागपूर करारामध्ये आम्ही इथं महाराष्ट्रात आलो तिथं आम्ही एससी होतो म्हणजे ती एससी झालो म्हणून मी सरकारला सांगितलं की हे सगळे ओबीसी मध्ये जमाती आहेत ह्या सगळ्या जमातीच्या नोंदी तुम्ही शोधा ना फक्त शिंदे समिती तुम्ही नेमताय आणि फक्त मराठ्यांच्या कुटुंबी नोंदताय हे आम्हाला मुळीच मान्य नाही शिंदे समितीला घटनात्मक कुठलाही अधिकार अशा प्रकारचा नाही आणि सरकारला आम्ही चॅलेंज केलेलं आहे तुम्ही वाटेल राहते आणि वाजता जीआर काढला मराठा समाजाने राहते अडीचला जीआर का काढला अडीच वाजता जीआर सत्ता द्यायची आहे म्हणून त्यांनी दडपण आणलं त्यांनी मोठी सभा घेतली तो म्हणला माझी आमटी आता निघेल नाहीतर माझी मी पूर्वी दाखले घेईन मी जणांनीला सांगितलं की आमटी आता निघाली म्हणून काय आवश्यक मत नाही म्हणलं मोठी सभा घेतली म्हणून आवश्यक मत नाही माझा माझी सगळ्यात मोठी सभा पंढरपुरात झाली दंगल सभेचा मेळावा तो 10-15 लाख लोकांचा मेळावा झाला देशाचा पंतप्रधान त्या ठिकाणी आला ढोल वाजवला रोगण खात्यावर घेतला आणि आरक्षण देतो म्हणून सांगितलं आणि दिल्लीत गेले पंतप्रधान आणि जवळ 57 शेड्यूल ट्राईबचे खासदार त्यांना भेटले ते त्याला म्हटले की तुम्ही जर धनगरांना आरक्षण दिलं एसटीचं आम्ही तुमचं सरकार खाली घेतो दादा विषय संपला आमचा त्यामुळे हा सामाजिक दयाचा लढा आहे मोठी सभा झाला म्हणून होत नाही माझं या ठिकाणी आपल्याला एकच म्हणणं आहे की आता हा लढा जो आहे हा लढा महाराष्ट्रामध्ये आपला सुरू झालेला आहे भुजबळ साहेबांना टार्गेट करणे झालं अरे भुजबळ साहेब ज्या पक्षामध्ये आहेत त्यांच्या पक्षातला एकही आमदार भुजबळ साहेबांच्या बाजून बोलायला तयार नाही आहे एकही मंत्री त्यांच्या बाजून बोलायला तयार नाही आहे उज्वळाचा आम्ही असू देऊ उज्वळच असू देऊ आमचे 1.25 लाख आम्ही हे करून ते करू उज्वळा माझ्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणलं ह्याचा आता काकाच दिलं म्हणले मग मी सर सांगितलं की अरे बाबानो आम्ही प्रत्येक मतदारसंघात आम्ही 60% आहोत तुम्ही जर एक भुजबळ पाडाल तर तुमचे 160 मराठी पाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यानंतर जे वावटण उठलं ते अंबडच्या मेळाव्याला लोक घाबरत होते द्यायला ज्यावेळी मी हे बोललो त्यावेळी लोक उसकून त्या लाखोच्या लाखो संख्येने तुम्ही दोन्ही सभा बघितल्या असतील तर आज वास्तविकता आणि क्रांतीची सुरुवात याच्या जगमध्ये सुद्धा आता झालेली मी पाहिली कारण आमचे मुस्लिम बांधव काय ना आपलं हाजी साहेब भुजबळ पहिल्यांदा महाराष्ट्र चित्र आहे की हाजी साहेब भुजबळ छत्रपती शिवाजी महाराज की जे एकच पर्व ओबीसी सर्व म्हणून आपल्या पुढं घोषणा देत या ठिकाणी गेली माझी कोची सगळी मंडळी मी अमदा केला उपासना काय धार्मिक सामाजिक मंडळी मदत किती पण मिळावं आता आम्ही पण तुमच्या ह्या याच्यामध्ये आहोत त्यामुळे अशी ही खऱ्या अर्थाने ही सुरुवात झालेली आहे आता ही सुरुवात आपण कुठल्याही परिस्थितीत थांबवता कामा नये 160च काय मी मागच्या सभेत बोललो हाजी साहब आप अगर हमारे साथ में आ जाएंगे और दलित बांधव आ जाएंगे तो 160 के 288 में से इनका एक भी नहीं आ सकता महाराष्ट्र में सब टुकड़ा साफ हो जाएगा ज्या दिवशी चावडीवर वाक्य लक्षात ठेवा आपण ज्या दिवशी चावडीवर केली बाळी साळे कोशे कुंभावडा धनगर हे सगळे एकत्र येतील अहो त्या दिवशी ह्याचा आमदार काय साधा सरपंच पण ह्याचा महाराष्ट्र होऊ शकत नाहीये त्यामुळे काय जिहाव करतात काढू द्या 2400 रणसंग्राम येतोय ती लढाई आमच्या लढायची आहे अहो गेल्या 50-70 वर्षामध्ये आम्ही लढाई लढलीच नाही लोकशाहीची आम्ही आपलं कोण पाठील आहे त्याला त्याचा गुलाल हे करायचा आणि त्याच्या निवडून आला की नाचायचं आणि घोडबर घ्यायचं आणि जायचं हा कार्यक्रम गेली 50-60 वर्ष अख्ख्या महाराष्ट्रात झालेला आहे पण आता आपण नाही पाहिजे बाबा आता तुला आम्ही तुम्हाला पाहणार आता आता आमचा गुलाल तुमच्या बोलायचा आहे आम्ही निवडून येणार आहे म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे महाराष्ट्रभर हे सगळं आंदोलन आम्ही पेटवलेलं आहे आपण जसं आणि गावला बरेच फोन आले अण्णा या ठिकाणी बरेच सरपंच पण अण्णा तुम्ही या या ठिकाणी आपण महाराष्ट्र करताय पण जगमध्ये आपण या ठिकाणी आपण काम केलेलं आहे आणि आपणही थोडं मार्गदर्शन करा म्हणून विनंती केली म्हणून मी आलो माझंही पाहुण्याचं लग्न 12:30 होतं पण त्या पाहुण्याच्या तांदळाला मी काय गेलो नाही पण या ठिकाणी मोर्चाला या ठिकाणी उभा राहिला अशा प्रकारे पुन्हा एकदा सगळ्यांना मी
मी तुमचं अभिनंदन करेन, संयोजकांचं सुद्धा अभिनंदन करेन की या जत सारख्या तालुक्यामध्ये ओबीसीचा मोर्चा हा पहिल्यांदा ओबीसीच्या इतिहासातला पहिला मोर्चा निघाला आणि त्याचा त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. बाकी बोलण्यासारखं बरंच आहे पण माझ्या सभा आता होणार आहेत. आज संध्याकाळी सांगलीची बैठक आहे, त्या ठिकाणी सांगलीचा महामेळावा जो आहे तो त्या ठिकाणी आम्ही ध्यान करत आहोत. आपल्याला आवाहन करतो की त्या सांगलीचा मेळावा या तालुक्यातून किमान 500 गाड्या तरी त्या ठिकाणी आपण यावं आणि सांगलीचा मेळावा आपण यशस्वी करावा असं आवाहन करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराज, जय मल्हार, जय ओबीसी.